चला आता आपण ही आपली कॉमन व्हॉइसची जर्नी थोडी पुढे नेऊया. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कॉमन व्हॉइस या प्लॅटफॉर्मवर कोणकोणत्या मराठी व्यतिरिक्त भारतीय भाषांमध्ये काम सुरू आहे आणि ते त्यात कितपत गती आली आहे, आणि या भारतीय भाषांमध्ये जे काम सुरू आहे त्याचा इतर देशांमधील एस्पेशली युरोपातील ज्या बोलीभाषा आहेत इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, इटालियन या भाषांशी भाषांमध्ये होणाऱ्या कामाशी कशी तुलना करता येईल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये ज्यात आपण अजून एक कॉमन व्हॉइस बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी सज्ज होऊयात. आज आपण पाहणार आहोत की मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांमध्ये जे योगदान दिलं जात आहे कॉमन व्हॉइसमध्ये त्याची प्रगती कशी आहे. तसंच या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो की तुमच्या सहकार्यामुळे आज कॉमन व्हॉइसमध्ये योगदान मराठीसाठी योगदान देणाऱ्यांची संख्या ही 6 वर पोचली आहे. निवळ 5 दिवसाच्या प्रयत्नात 6 योगदान करते ही काही कमी गोष्ट नाही. चला आपण आपला आजचा भाग सुरू करूया. तर वेबसाईट तीच आहे commonvoice.mozilla.org/en म्हणजे इंग्लिश. या ENच्या जागी जर तुम्ही MR टाकलं MR तर तुम्हाला डायरेक्ट मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली वेबसाईट दिसेल. तर प्रत्येक लँग्वेजसाठी प्रत्येक भाषेसाठी याच पद्धतीने त्याचा लँग्वेज कोड वापरून तुम्ही डायरेक्टली त्याची वेबसाईट ॲक्सेस करू शकता. यात आपण आता शिरणार आहोत ते भाषा या सेक्शनमध्ये. हा जो तिसरा सेक्शन आहे जिथे माझा कर्सर होवर होतोय त्या सेक्शनमध्ये आपण शिरणार आहोत. तर भाषा या सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला 2 महत्त्वाचे पार्ट स्क्रीनवर दिसतील. एक ज्या भाषा मध्ये काम प्रसिद्ध झालं आहे आणि ज्या भाषांमध्ये काम सुरू आहे. तर कॉमन व्हॉइसचं हे जे काम आहे ते सुरू हे लगेच होत नाही कोणत्याही नवीन भाषेमध्ये. जर तुम्हाला नवीन भाषेमध्ये काम सुरू करायचं असेल ज्यावर अजूनपर्यंत कॉमन व्हॉइसमध्ये डेटा सेट कलेक्शनचं काम सुरू झालं नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रथम त्या भाषेबद्दल विनंती करावी लागते. तर भाषेची विनंती हा सेक्शन इथे आहे. भाषेच्या विनंती करण्यासाठी जेव्हा तुम्ही क्लिक करता आणि त्या भाषेवरती काम सुरू होतं तर पहिली पायरी ही असते की त्या भाषेमध्ये कॉपीराइट फ्री असलेली अशी 5000 त्या भाषेतील वाक्य ज्यांची प्रतिवाक्य शब्द संख्या आहे जास्तीत जास्त 14 ही तुम्हाला प्रथमतः कलेक्ट करावी लागतात आणि मोझिलाला सबमिट करावी लागतात, अपलोड करावी लागतात. त्यासाठी एक वेगळं इंटरफेस आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूच. हा पहिला टप्पा जेव्हा पूर्ण होतो त्याला सेंटेन्स कलेक्शन असं म्हटलं जातं. वाक्य संच गोळा करणे, याच्यात टेक्स्ट गोळा केलं जातं आणि हा वाक्यसंच एकदा गोळा झाला की त्यानंतरचा टप्पा हा असतो की प्रत्येक वाक्य हे 2 इतर कॉन्ट्रीब्युटर्सकडनं व्हॅलिडेट करून घेतलं जातं की ते व्याकरणदृष्ट्या, शब्दरचनेदृष्ट्या, वाक्यरचनेदृष्ट्या बरोबर आहे का नाही त्या भाषेसाठी. जेव्हा ते बरोबर आहे असं 2 कॉन्ट्रीब्युटर्स सांगतात तेव्हाच अशी वाक्य ही सिलेक्ट केली जातात पुढच्या टप्प्यासाठी. तर पहिला टप्पा होता सेंटेन्स कलेक्शन, जिथे आपण त्या भाषेमधील 5000 वाक्य जी कॉपीराईट फ्री आहेत, जी अवेलेबल आहेत ऑनलाईन आणि कॉपीराईट फ्री आहे डिजिटल फॉर्ममध्ये, नॉट ऑनलाईन सॉरी, जी डिजिटल फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत आणि जी कॉपीराईट फ्री आहेत, शक्यतो कॉपीराईट फ्री वाक्य घेतली जातात जेणेकरून जो डेटा तयार होईल तो ओपन सोर्स मुक्त स्त्रोत या स्वरूपात तयार होणं अपेक्षित आहे इथे. एकदा का हा पहिला टप्पा पार झाला आणि त्या भाषेमध्ये 5000 वाक्य गोळा झाली की दुसरं महत्त्वाचं काम जे सायमल्टेनियसली होऊ शकतं, जे पॅरलली कम्प्लीट होऊ शकतं, ते हे आहे की त्या भाषेकरता लोकलायझेशन करणं, म्हणजेच ह्या कॉमन व्हॉइसच्या इंटरफेसचं ट्रान्सलेशन करणं. ट्रान्सलेशन करण्यासाठी देखील कॉन्ट्रीब्युटर्सची आवश्यकता असते आणि हे कॉन्ट्रीब्युटर्स काय काम करतात तर मूळ इंग्रजी असलेल्या कॉमन व्हॉइस .mozilla.org
या वेबसाइटला लोकलाइज करतात नवीन भाषेमध्ये. हे एक किंवा एकपेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युटरशी टीम मध्ये काम करतात आणि जे टूल वापरतात त्यासाठी त्याचं नाव आहे पॉन्टून. ओके, त्याबद्दलही आपण जाणून घेऊ पुढच्या काही व्हिडिओमध्ये. तर ह्या पॉन्टून टूलमध्ये आपल्याला दोन प्रकारचे कॉन्ट्रीब्युटर्स अपेक्षित असतात. एक कॉन्ट्रीब्युटर्स जे ट्रान्सलेशनचं काम करतात वेबसाईटच्या, आणि दुसरे कॉन्ट्रीब्युटर्स हे जे व्हेरीफाय करतात की ते ट्रान्सलेशनचं झालेलं काम बरोबर आहे का नाही. जेव्हा एखादी वेबसाईट एखाद्या भाषेची वेबसाईटचं लोकलायझेशनचं काम हे 90%पेक्षा जास्त पूर्ण होतं, त्यानंतरच त्या भाषेकरता कॉन्ट्रीब्युशन देणं म्हणजे योगदान देण्याचं काम, म्हणजे या वेबसाईटचा वापर करण्याचं काम सुरू होतं. म्हणजे एखाद्या नवीन भाषेला या तीन टप्प्यातून जाणं गरजेचं आहे. पहिला टप्पा म्हणजे त्या भाषेची व्हेरीफाईड 5000 वाक्य असणं. दुसरा टप्पा म्हणजे त्या भाषेकरता वेबसाईट commonvoice.mozilla.org याचं लोकलायझेशन अवेलेबल असणं. हे दोन्ही टप्पे जेव्हा एखाद्या भाषेचे पूर्ण होतात, 90% लोकलायझेशन आणि 5000 वाक्य जी व्हेरीफाईड आहेत अशी, हे जेव्हा पूर्ण होतं त्यानंतर जर्नी सुरू होते ती योगदान देण्याची, त्यानंतर प्रवास सुरू होतो तो योगदान देण्याचा. आणि योगदान देण्यासाठी देखील कॉन्ट्रीब्युटर्स लागतात. आपण आधीच पाहिलेलं आहे की योगदान कशा पद्धतीने एखादा व्यक्ती देऊ शकतो. दोन पद्धती आहेत त्याच्या, एक वाचक म्हणून आणि एक रेकॉर्डर म्हणून. तुम्ही तुमचा तुमचे सेंटेन्सेस रेकॉर्ड करून त्याच्या क्लिप्स बनवून अपलोड करू शकता, किंवा दुसऱ्यांनी अपलोड केलेली वाक्य त्यांनी अपलोड केलेले क्लिप्स हे व्हेरीफाय करू शकता श्रोते म्हणून. ओके, तर आता पाहूया आजचा मूळ मुद्दा, कोणकोणत्या भारतीय भाषांमध्ये काम सुरू आहे आणि त्या भारतीय भाषांमध्ये किती काम झालेलं आहे. तर जर वेबसाईट ज्या भाषेत असते ती भाषा तुम्हाला प्रथमता दिसते, तुम्ही बघू शकता या प्लेकार्डमध्ये मराठी हे भाषेचं नाव, किती वक्ते कॉन्ट्रीब्यूट करत आहेत सध्या, योगदानदाते किती आहेत, योगदान देणारे किती आहेत ते इथे बघू शकतात. मराठीसाठी ते 6 आहेत सध्या. प्रमाणित तास हे 4:23 आहेत. किती असावेत अशी अपेक्षा आहे, तर 1200 तास एवढं योगदान, एवढा मोठा डेटा सेट कलेक्ट करण्याचं काम मोझिलानी हातात घेतलं आहे एका भाषेसाठी, मराठी भाषेसाठी. त्याच्या सोबतच सगळ्यात जास्त ज्याच्यात काम सध्या सुरू सध्या होतंय ती भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आहे. योगदानकर्त्यांची संख्या बघितल्यावर तुम्हाला खरंच अचंबित व्हायला होईल, 76,869. विचार करता युरोपीय देशातली ही भाषा, युरोपीय देशांमधून आलेली ही भाषा आहे आणि तिच्यामध्ये एवढे योगदान करते आहे कारण जगात सर्वत्र तिचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे साहजिकच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही या भाषेवरचं जे काम सुरू आहे हे काम जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष सुरू आहे. त्याच्याशी कम्पेअर केलं तर मराठीचं काम हे नाममात्र 1 किंवा 1.5 आठवड्यापूर्वीच सुरू झालेलं आहे योगदानाचं काम. सो आपण निश्चितच जास्तीत जास्त प्रमाणात योगदान देऊन जास्तीत जास्त वक्त्यांचा डेटा गोळा करू शकतो. ओके, सो आपलं ते टार्गेट असायला पाहिजे. आणि खालचा आकडा त्याहून खूप महत्वाचा आहे. तुम्ही पाहिलं तर इंग्रजीमध्ये प्रमाणित झालेले तास रेकॉर्डिंगचे हे 2,100 म्हणजे 2,100 तासांचं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. हा खरंच खूप मोठा डेटा सेट आहे आणि नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटर्स 76,000 आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की किती वैविध्यपूर्ण डेटा सेट हा जनरेट झालेला आहे आणि त्याचा वापर करून जे मॉडेल ट्रेन होईल व्हॉइस स्पीच रिकग्निशनसाठी किंवा स्पीच अनालिसिससाठी ते किती रोबस्ट असेल, किती अचूकतेनं काम करू शकेल, याचा आपण फक्त विचार करू शकतो. जर तुम्ही टेक्निकल नसाल तरी तुम्हाला एक लक्षात येईल की एवढे सारे वक्ते जेव्हा तुमच्याशी त्यांच्या संभाषण आवाजात बोलत आहेत आणि ते तुम्हाला असा डेटा अवेलेबल आहे शिकण्यासाठी की कोण कशा पद्धतीने कुठला शब्द आणि कुठलं वाक्य उच्चारतो, तुम्ही एक विचार करू शकता की तुम्ही
किती चांगल्या प्रकारे ट्रेन होऊ शकता नवीन एखादं आलेलं वाक्य ऐकून ते ओळखण्यासाठी. ओके, ही साधी गोष्ट झाली. आपण इतर भाषांकडेही वळूया. मला माहिती आहे मला व्हिडिओ जास्त ताणायचा नाहीये. जर्मन भाषा दुसरी एक युरोपियन भाषा ज्याच्यामध्ये 15,000 वक्ते आहेत आणि 989 तासांचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. हा एक खूप मोठा आकडा आहे. फ्रेंच मध्ये 15,500 वक्ते आहेत आणि 967 तासांचं काम झालंय. हीच या झाल्या युरोपियन भाषा आणि ज्याच्यामध्ये खूप काम ऑलरेडी झालंय. पर्शियन मध्ये पण तुम्ही बघू शकता, इटालियन मध्ये बघू शकता. पहिली मराठी व्यतिरिक्त असलेली भाषा आपल्याला इथे दिसते ती तमिळ. ओके, एक दक्षिणात्य भाषा ज्याच्यात 615 वक्ते आहेत. निव्वळ 615 वक्ते खूप नाही आहेत. युरोपियन आणि बाकी देशातले वक्ते बघितले तर ते केवढे तुम्हाला तो आकडा बघूनही स्तंभित व्हायला होतं. 15,000, 76,000, 20,000, 615 निव्वळ वक्ते आहेत आणि त्या वक्त्यांनी योगदान दिलेलं आहे 210 तासांचं. 210 तासांचं प्रमाणित योगदान आहे. म्हणजे कुठेतरी हाही डेटा सेट बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि विविधता आवाजातली, विविधता उच्चारणातली देखील इथे अवेलेबल आहे. कारण 615 वक्ते काम करत आहेत कॉन्ट्रीब्युशनचं. याच्या शिवाय जर तुम्ही बघायला गेलं तर हिंदी भाषेत देखील काम झालेलं आहे. फक्त ती सर आपल्याला शोधायला लागेल. पंजाबीमध्ये काम झालेलं आहे, आसामीमध्ये काम सुरू आहे, ओडियामध्ये काम सुरू आहे. पंजाबी भाषेमध्ये आता इथे शोधणं जरा अवघड जात आहे, कारण खूप भाषा आहेत. वेगवेगळ्या प्रांत वेगवेगळ्या देशांमधील भाषा आहेत, आशियातल्या काही भाषा आहेत, युरोपियन भाषा आहेत, काही अमेरिकन कॉन्टिनेंटमधल्याही भाषा आहेत, मिडल ईस्टमधल्याही बऱ्याच भाषा आहेत. त्यांच्यावर काम सुरू आणि सगळ्याच भाषेंवर खूप काम झालंय असं नाही, पण बऱ्याच भाषांवर तुम्ही बघाल की मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. ही आहे हिंदीची स्थिती. सध्या 9 तास आणि 18 मिनिटाचं काम हे हिंदीत झालेलं आहे. आपण हिंदीसाठीही प्रयत्न करू शकतो, कारण मराठी जे वक्ते आहेत त्यांना हिंदी ही खूप चांगल्या पद्धतीने बोलता येते आणि समजते देखील. हिंदीसाठी सध्या फक्त 230 वक्ते आहेत आणि त्यांनी 9 तास 18 मिनिटाचं काम आत्तापर्यंत पूर्ण केलं आहे व्हॅलिडेशनचं. आणि किती तासांपर्यंत आपल्याला ते वाढवता येईल, तर 1,200 तास तिथपर्यंतचा डेटा सेट तयार करून तो अवेलेबल करून देते आपल्याला मोझिला. तर का नाही यात सहभाग घ्यायचा आणि का नाही आपल्या भाषेलाही एका भाषेमधलाही असा वैविध्यपूर्ण आवाजांचा एक संच डेटा सेट तयार करून द्यायचा. आपणच विचार करायला पाहिजे आणि आपण खरंच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आसामी सारखी भाषा एक छोटं राज्य आहे, फक्त 37 वक्ते आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 1 तास 200 मिनिटाचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. पंजाबीमध्ये 47 वक्ते निव्वळ आहेत, 1 तास 32 मिनिटाचं कॉन्ट्रीब्युशन दिसतंय तुम्हाला. या व्यतिरिक्त ओडिया सारखी भाषा आहे जी खूप बोलली जात नाही, जे वक्ते आहेत त्यातले ते देखील कमी आहेत. ही महाराष्ट्राच्या मानाने, मराठी भाषिकांच्या मानाने, बृहन महाराष्ट्राच्या मानाने तर लहानच आहेत, पण मराठी राज्याच्या मानाने देखील वक्त्यांची संख्या इथे कमी असताना देखील या भाषांमधलं काम जवळजवळ तास किंवा तासापेक्षा जास्त रेकॉर्डिंगचं पूर्ण झालंय. तर माझी ही अपेक्षा आहे, मी अपील करतोय तुम्हा सगळ्या मराठी भाषकांना की आपण जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन देऊन आपल्या दिवसभरातला फार नाही तर 15-20 मिनिटाचा वेळ देऊन दररोज साधारण 30-40 वाक्य जरी तुम्ही रेकॉर्ड केलीत आणि 50-100 वाक्य दुसऱ्यांनी बोललेली ऐकलीत आणि त्यांना व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न केलात तरी देखील लोकसहभागातून आपण एक खूप सुंदर डेटा सेट तयार करू शकतो जो अनेक स्पीच रिकग्निशन वर काम करणाऱ्या स्टुडंटसाठी, इच्छुक लोकांसाठी आणि छोट्या छोट्या कंपन्यांसाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. तर जरूर तुम्ही प्रयत्न कराल. यात मला दुसरं सांगायचं आहे की या सेक्शनमध्ये जर तुम्ही खाली गेला तर ज्या भाषांवर अजून सेंटेन्स कलेक्शनचं काम सुरू आहे ते सुद्धा तुम्हाला इथे बघता येतं की किती लोकलायझेशनचं काम पूर्ण झालंय आणि किती सेंटेन्स कलेक्शनचं काम झालंय. तर मी निव्वळ मराठीसाठी नाही सांगत आहे, पण तुमचे मित्र असतील जे इतर भाषिक असतील पण भारतीय असतील त्यांच्यासाठीही हे मी सांगू इच्छितो की भारतातल्या अनेक भाषांवर
अजून लोकलायझेशनचं आणि सेंटेन्स कलेक्शनचं काम बाकी आहेत. काही महत्वाच्या ज्या मला पटकन सापडल्या त्यातली महत्वाची एक भाषा म्हणजे मल्याळम, आणि एक दक्षिणात्य भाषा. 80% लोकलायझेशनचं काम सुरू झालं, 8% फक्त लोकलायझेशन कम्प्लीट झालं की त्यानंतर या भाषेचा जी वेबसाईट आहे कॉन्ट्रीब्युशनसाठीची ती सुसज्ज होईल. आणि सेंटेन्स कलेक्शनचं काम मात्र 2167 वाक्य ही या भाषेमध्ये कलेक्ट होऊन व्हॅलिडेट केलेली आहेत. उरलेली वाक्य जर लवकरात लवकर या भाषिकांनी व्हॅलिडेट केली आणि त्यात सहभाग घेतला तर लवकरात लवकर मल्याळम भाषा सुद्धा मराठीसाठी सारखीच कॉन्ट्रीब्युशनसाठी तयार होऊ शकेल. दुसरी एक भाषा आहे ती तेलुगू. तेलुगू भाषिकांचं बघायचं झालं तर वाक्य जी आहेत व्हॅलिडेट झालेली, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे. 165,000 वाक्य आत्तापर्यंत सम्मिलित झालेली आहेत. उरलेली वाक्य गोळा करून मग स्थानिकरण करून काम सुरू करणं बराच वेळ लागेल, पण तुमच्या मित्रांना जे तेलुगू भाषिक मित्र आहेत त्यांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहित करा की ते सुद्धा या प्रकारे डेटा सेट तयार करण्याच्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन जास्तीत जास्त पद्धतीने मराठी व्यतिरिक्तही इतर ज्या देशातल्या महत्वाच्या भाषा आहेत त्यांना कॉमन व्हॉइसमध्ये एक डेटा सेट क्रिएशनच्या टास्कमध्ये हेल्प केली जाईल. एक भाषा जी मला सरप्राइझिंग आहे, कारण बंगाली भाषिक लोक हे फार ॲक्टिव्ह असतात. माझ्याही परिचयातले जे लोक आहेत ते खूप स्वतः ॲक्टिव्ह असतात आणि ॲक्टिव्ह रीतीने काम करतात, पण त्यात पाहिलं असं गेलेलं आहे की खूप कमी वाक्य गोळा झालेत. का मला माहीत नाही, पण कॉमन व्हॉइसमध्ये चक्क बंगाली भाषिकांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढं दिसत नाही. फक्त 418-5,000 वाक्य कलेक्टेड आहेत आणि 68% स्थानिकरण झालेलं आहे बंगाली भाषेमधील वेबसाईटचं. तर माझी विनंती ही आहे, जर तुमचे कोणी बंगाली तेलुगू मल्याळम मित्रमैत्रीण किंवा ओळखीचे परिचित चिरपरिचित असतील त्यांना जरूर तुम्ही प्रोत्साहित करालच आणि स्वतःही मराठी भाषेमध्ये कॉन्ट्रीब्यूट कराल. आपल्याला मराठी सहित इतरही भारतीय भाषांचे डेटा सेट जर अवेलेबल झाले तर आमच्यासारख्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जे काम करतात, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जे काम करतात, त्यांच्या स्टुडंटसाठी एक खरंच मुक्त आणि निःशुल्क असा डेटा सेट अवेलेबल असेल जो वापरून आमची मुलं खरंच काहीतरी चांगलं साध्य करू शकतील जे स्पीच टेक्नॉलॉजीमध्ये आणि एस्पेशली इंडियन लँग्वेजेसमधल्या स्पीच टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल घडवून आणण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. तर आता इथेच आपण थांबू आजचा सेशन. तुम्हाला सेशन आवडला असेल असं मला वाटतं. हा अपील मी आज करतो आहे, यापुढेही करत राहीन आणि तुमचा सहभाग मला मिळत राहील ही अपेक्षा आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीचे काही इनोव्हेटिव्ह व्हिडिओज आवडत असतील. या व्यतिरिक्तही जे आमच्या इतरही काही व्हिडिओज मी अपलोड करत असतो जे तुम्हाला आवडत असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. निदान चॅनल सर्च करून बघा, काही उपयोगाचं मटेरियल तुम्हाला जर मिळत असेल तर त्याचा उपयोग निश्चित करून घ्या आणि सबस्क्राईब केलं चॅनल तर जरूर मला ते सांगा. धन्यवाद ऐकल्याबद्दल. आपण परत भेटूच. कॉमन व्हॉइस बद्दल आणखीनही बरंच काही जाणून घेण्यासारखं आहे आणि त्यासाठी निश्चितच पुन्हा भेट